नमस्कार, मिराज रेसिपी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। पारंपरिक तसेच चटपटीत डिशेस करून खाण्यासाठी माझ्या चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। आज आपण पाहणार आहोत घरच्या घरी कंटकी कशी बनवायची ते। त्याच्यासाठी हे एक पाव चिकन घेतलेलं आहे, हे स्वच्छ धुतलेलं आहे, याच्यामध्ये बोन नाही आहे, पूर्ण मऊ मऊ पीस घेतलेले आहेत, बिलकुल पण बोन नाही आहे। आणि याच्यावर आता आपण ही शाही शाही चिकन फ्राय मसाला भेटतो आपल्याला मार्केटमध्ये, दुकानामध्ये कुठे पण भेटतो, तर मग आपण हा टाकणार आहोत याच्यावर। याच्यावर एक किलोसाठी दिलेली आहे ही पुडी, पण जास्त मग खूप कमी मसाला लागतो, आणि कमी मसाला टाकला आपण तर मग चव पण नाही लागत, त्याच्यामुळे आपण जरा जास्तच मसाला टाकायचा। याप्रमाणे लावून घ्यायचा हा मसाला, अजून बसतो याच्यामध्ये। मसाला जास्त असला की चव छान लागते। हे जोपर्यंत ड्राय होत नाही तोपर्यंत आपण मसाला घालणार आहोत त्याच्यामध्ये। याला आपलं 30 ग्रॅम लागला, जवळजवळ 30 ग्रॅम पर्यंत मसाला लागलेला आहे। आपण गाडीवर ठेल्यावर जशी कंटकी खातो त्याप्रमाणेच याची टेस्ट सेम तशीच लागते। आता आपण याला तळून घेऊ। आता आपलं तेल पण गरम झालेलं आहे, मी अगदी थोडंसं तेल घातलेलं आहे, याला जास्त तेल पण नाही लागत, आणि थोडंसं टाकलं कारण हे वायाला जातं ना, आपण नंतर यूज पण नाही करत हे तेल। आणि जर तुम्हाला चिकनची अंड्याची भाजी करायची असेल तर तुम्ही हे यूज करू शकतो, पण आपण दुसऱ्या भाज्यांना नाही करू शकत, त्यामुळे थोडंसंच घ्यायचं। याप्रमाणे आपण ह्यात टाकले आहे याच्यामध्ये, आपण ह्यात तळून घेऊ छान। आता याला आपण परतून टाकू। थोडस दुरच अंतर ठेवायचं आपलं, कारण हे अंगावर येईपर्यंत। आता आपण गॅस थोडासा कमीच करू, आतापर्यंत मोठा होता, आता कमी करू। आता मी गॅस कमी केलेला आहे, आता परत आपण याला पलटी करू। मग गॅसवर आपण त्याला 2 ते 3 मिनिट होऊ दिलं एका साईडने, तर परत आपण याला अजून 2 ते 3 मिनिट होऊ देऊ, म्हणजे छान शिजून जाईल। आता शिजत आलेलंच आहे, 2-3 मिनिट ठेवू आपण याला। आपली कंटकी तयार झालेली आहे, छान शिजली पण आहे, हे पाहू शकता आतमध्ये हे उलटणं गेलेलं आहे, म्हणजे झाली आपली कंटकी शिजून तयार। आता आपण हिला काढून घेऊ, आणि याच पद्धतीने सर्व कंटक्या तळून घेऊ आपण।